पुणे नाशिक महामार्गाला छेदत आंबी खालसा फाटा ते अकोले या रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार वसीन सय्यद यांनी केलाय. मात्र संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सय्यद यांनी केली आहे. पुणे नाशिक महामार्गाला छेदत आंबी खालसा फाटा ते अकोले या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असून या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार वसीम सय्यद यांनी केलाय. याबाबत PWDचे अधिकारी पाटील यांनी सदर कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कामाबाबत तक्रार केली असता हे होत असते, थोडीफार खडी निघणारच, सगळे काम जेव्हा होईल तेव्हा तुम्ही बोला, अशी उडवाडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली. पठार भागात झालेल्या रस्त्याची सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप सय्यद यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सय्यद यांनी केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरून या ठिकाणी आंबीखालचा ते अकोल्याला जाणारा हा जो रोड आहे, या रोडचं रुंदीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे. तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनं या रोडचं केलेलं आहे. परवा दिवशी या ठिकाणी PWDचे अधिकारी माननीय अविनाश पाटील या ठिकाणी येऊन त्यांनी स्पॉटची व्हिजिट केली. त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा पद्धतीनं काम होत आहे. ह्या अधिकाऱ्यानं चक्क या ठिकाणी त्या गोष्टीची पाठराखण केली, चुकीच्या गोष्टीची पाठराखण केली. त्यांना मी सांगितलं की साहेब ह्या रस्त्याचं या ठिकाणी काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला अशी प्रतिक्रिया दिली की याच्यावरती या ठिकाणी आणखी एक खडीचा लेअर येणार आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. पण ज्या वेळेस या ठिकाणी या रस्त्याचा मुळात पायाच जर खराब आहे तर वरती रस्ता किती दिवस हा टिकणार आहे. या निमित्तानं मी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली की बाबा अशा अशा पद्धतीने हे काम चालू आहे. अधिकारी त्या गोष्टीपासून हात झटकतात. या ठिकाणी पूर्णतः पठार भागाकडे कुठल्या पुढाऱ्याचं लक्ष आहे का? नाही. तर हे काम अशा पद्धतीची का होतात? का अधिकाऱ्याची आणि त्या राजकीय पुढाऱ्यांची तर मिली भगत नाहीये ना. या ठिकाणी हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. तरी सदर प्रकरणाची या ठिकाणी पूर्णतः चौकशी झाली पाहिजे अशी आमची सामान्य सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. सर्वसामान्यांची सुद्धा या रस्त्याबाबत या ठिकाणी कंप्लेंट आहे त्या ठिकाणी की हे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने होतं. की सर्वसामान्य जनता जी आहे या ठिकाणी सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम या ठिकाणी आज आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. याच्यावरती भरपूर लोक गप्पा मारतात, याच्याविषयी बोलतात, पण या ठिकाणी समोर येण्यास कुणी तयार नाही. तर का? ह्या पूर्णतः या संपूर्ण प्रकाराची या ठिकाणी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, संगमनेर.